हॅलो फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण लेजरचं पोस्टिंग कसं करायचं हे बघितलं होतं. ह्या व्हिडिओमध्ये आपण लेजरचं बॅलन्सिंग कसं करायचं आहे ते बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंटचं बॅलन्सिंग करून त्याचं इंटरप्रिटेशन म्हणजे काय, म्हणजे त्याचा अर्थ काय हे आपण बघणार आहोत. आणि टेक्स्टबुकमध्ये त्याच्याबद्दलचे जे इलस्ट्रेशन्स दिले आहेत 8, 9, 10, 11 आणि 12 ते पण आपण त्याच्याबरोबर घेणार आहोत. आणि शेवटी आपण या व्हिडिओची समरी घेणार आहोत. आता आपण बघू पर्सनल अकाउंटचं बॅलन्सिंग बद्दल. पर्सनल अकाउंट, दीज अकाउंट्स मे हॅव डेबिट बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स ऑर निल बॅलन्स. म्हणजे बॅलन्सेस कुठलेही असू शकतात, डेबिट, क्रेडिट किंवा निल बॅलन्स. जर डेबिट बॅलन्स असेल तर त्याला आपण डेटर म्हणतो आणि क्रेडिट बॅलन्स असेल तर त्याला आपण क्रेडिटर म्हणतो. आणि जर बॅलन्स असेल, डेबिट असेल किंवा क्रेडिट बॅलन्स असेल, तर त्या बॅलन्सला आपण जनरली नेक्स्ट पिरियडमध्ये कॅरी फॉरवर्ड करतो. आणि डेबिट बॅलन्स कशाला म्हणतात, जेव्हा डेबिट साईड जास्त असेल, जेव्हा डेबिटची टोटल जास्त असेल क्रेडिटपेक्षा, तेव्हा आपण त्याला डेबिट बॅलन्स म्हणतो. आता आपण टेक्स्टबुकमधला हा इलस्ट्रेशन 8 आहे तो बघूया. क्वेश्चन काय आहे, आपल्याला जर्नलाइज करायचं आहे हे ट्रान्झॅक्शन्स आणि नंतर राघवचं एक अकाउंट ओपन करायचं आहे, क्रिएट करायचं आहे, लेजर क्रिएट करायचं आहे. मग आपण दोन्ही सायमल्टेनियसली करूया, जर्नल एंट्रीज पास करूया आणि मग लेजरचं पोस्टिंग पण करूया. मग जर्नलमध्ये तारीख आहे फेब्रुवारी 1, 2018. ट्रान्झॅक्शन काय, सोल्ड गुड्स टू राघव. सोल्ड गुड्स, गुड्स बाहेर चालले आणि राघव इज रिसिवर ऑफ बेनिफिट म्हणून आपण त्याला डेबिट करणार. व्हॉट गोज आउट रूलप्रमाणे गुड्सला क्रेडिट करणार. आपली एंट्री काय बनणार, राघव अकाउंट डेबिट 6000 टू सेल्स अकाउंट 6000 बीइंग गुड्स सोल्ड टू राघव. मग हॅज अ लेजर पोस्टिंग कसं करणार, आपण राघवचं लेजर ओपन करूया, लेजर अकाउंट. हे आहे आपलं राघव अकाउंट आणि पहिलं ट्रान्झॅक्शन काय होतं, राघव अकाउंटला आपण डेबिट करतोय 6000 सेल्समुळे. 2018 तारीख काय होती, फेब्रुवारी 1. पहिल्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपण राघवला डेबिट करतोय म्हणून आपण डेबिट साईडला एंट्री पास करतोय टू सेल्स अकाउंट 6000. ओके, तसंच पुढचं ट्रान्झॅक्शन, रिसिव्ड कॅश फ्रॉम राघव अँड अलाउड हिम कॅश डिस्काउंट ऑफ 600 रुपीज. मग आपलं ट्रान्झॅक्शन काय, कॅश आले, व्हॉट कम्स इन प्रमाणे डेबिट करणार, राघव इज गिवर ऑफ बेनिफिट म्हणून त्याला आपण क्रेडिट करणार, अलाउड हिम कॅश डिस्काउंट. मग हा आपला लॉस झाला, लॉसला आपण डेबिट द डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस रूलप्रमाणे डेबिट करणार. आपले 2 डेबिट्स आणि 1 क्रेडिट होणार. ओके, मग काय आलं, कॅश आले, कॅश अकाउंट डेबिट. रिसिव्ड कॅश किती आहे, 5400. 5400 कॅश आली आहे आणि डिस्काउंट कितीचं दिलं आहे, डिस्काउंट अलाउड अकाउंट 600. म्हणजे राघवने टोटल ट्रान्झॅक्शन किती सेटल केलं आहे, 6000 ना, 5400 + 600, 6000 बीइंग कॅश रिसीव फ्रॉम राघव अँड डिस्काउंट अलाउड. ओके, मग आपण ह्याची लेजर पोस्टिंग कसं करणार, राघवला आपण क्रेडिट करतोय 6000 मग त्याला बाय कॅश आणि बाय डिस्काउंट अलाउड असं आपण पोस्टिंग करणार. बरोबर आहे, क्रेडिट साईडला तारीख 3 होती ना, 2018 February 3. आता इथे आपण 2 अकाउंटचा डेबिट आहे त्यामुळे इथे बाय कॅश अकाउंट आणि बाय डिस्काउंट अलाउड अकाउंट. अमाऊंट काय, 5400 आणि 600. म्हणजे आपण एकूण 6000 क्रेडिट केलं. बरोबर,
नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे 17 तारखेचं, इनवॉइस्ड गुड्स टू राघव. आप इनवॉइस्ड गुड्स म्हणजे आपण इनवॉइस बनवलं राघवसाठी, आणि जेव्हा आपण इनवॉइस बनवतोय ह्याचा अर्थ आपण गुड्स त्याला सेल केले आहे. मग एंट्री काय येणार, सेल्सची एंट्री येणार. राघव इज रिसिव्हर ऑफ गुड्स म्हणून त्याला डेबिट करणार, आणि सेल्स अकाउंटला आपण क्रेडिट करणार, कारण की व्हॉट गोज आउट ह्या रूलप्रमाणे किंवा क्रेडिट द इन्कम्स ह्या रूलप्रमाणे. तर एंट्री काय होणार, राघव अकाउंट डेबिट 14,000 टू सेल्स अकाउंट 14,000 बीइंग गुड्स सोल्ड टू राघव. मग ह्याची पोस्टिंग कशी करणार, राघवला आपण डेबिट करतोय तर डेबिट साईडला 17 तारखेला कशामुळे करतोय, टू सेल्स ना, तर टू सेल्स 14,000. ओके, आणि मग शेवटची एंट्री, रिसीव्ह फ्रॉम राघव रुपीज 6,000. बँकचा काय उल्लेख नाही, तर आपण ह्याला अज्युम करणार कॅश मिळाले, आणि व्हॉट कम्स इन ह्या रूलप्रमाणे आपण त्याला डेबिट करणार, आणि राघव इज गिवर म्हणून त्याला क्रेडिट करणार. बरोबर, मग ट्रान्झॅक्शनची एंट्री कशी होणार, कॅश अकाउंट डेबिट 6,000 टू राघव अकाउंट 6,000 बीइंग कॅश रिसीव्ह फ्रॉम राघव. ही झाली आपली एंट्री. मग आता आपण राघव अकाउंटला पोस्टिंग करताना राघवला क्रेडिट करणार आहोत, मग बाय कॅश करणार. लिहिताना काय, बाय कॅश लिहिणार 6,000. मग क्रेडिट साईडला राघवच्या तारीख आहे 20, आपण लिहिणार बाय कॅश. किती मिळाले, 6,000. बरं, मग आपण जर्नलची टोटल करू, 6,000 आणि 6,000 6 3 18 18 + 14 = 32. बरोबर, आपली 32,000 टोटल. आणि आता आपण करूया बॅलेन्सिंग. लेजर बॅलेन्सिंगमध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं की कुठली साईड जास्त हेवी आहे. आता 6 + 14 हे 20,000 आहे, आणि हे 5, 6 आणि हे 12,000 आहे. म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन असेल तर एक कुठेतरी टोटल करून ठेवा, 20,000 आहे आणि ही हे मिळून 6 आहे, आणि +6 12,000, तर इथे 12,000 आहे. म्हणजे डिफरन्स कितीचा आहे, इथे 20 - 12,000 डिफरन्स आहे 8,000चा. मग आपण जी सगळ्यात हेवी साईड आहे, जी सगळ्यात मोठी साईड आहे, त्याची टोटल म्हणजे ती टोटल आपण टोटल म्हणून घेणार. इथे पण 20,000 लिहू, आणि इथे पण 20,000च लिहू, आणि जो डिफरन्स आहे 8,000चा तो इथे लिहू. आणि ॲज ऑन लास्ट डेट, आता हा महिना फेब्रुवारीचा आहे, फेब्रुवारीचं लास्ट डेट काय असणार, 28. आपण जनरली मंथ एंडला बॅलन्सिंग करतो, टोटलिंग करतो, तर मग इथे आपण लिहिणार बॅलन्स बाय बॅलन्स क्लोज डाऊन, असं आपण इथे लिहिणार. आणि मग पुढच्या महिन्याच्या स्टार्टिंगला, म्हणजे फेबच्या नंतर मार्च आहे, मार्च 1, इथे आपण लिहू टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 8,000. म्हणजे काय, राघवचं बॅलन्स किती आहे, डेबिट बॅलन्स आहे 8,000ची. म्हणजे इथे आपण ही बॅलन्सिंग फिगर फाइंड आउट करणार, आणि ती बॅलन्सिंग फिगर आपण कॅरी फॉरवर्ड करणार नेक्स्ट डेला, नेक्स्ट मंथच्या स्टार्टिंगच्या डेटला. तर क्लोज करताना, लेजर क्लोज करताना आपण लिहिणार बॅलन्स क्लोज डाऊन, आणि नेक्स्ट डेला फॉरवर्ड करताना आपण लिहिणार बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओके, तर हे आपण करतोय लेजरचं बॅलन्सिंग. आणि डेबिट साईड क्रेडिट साईडपेक्षा जास्त आहे 8,000ने, म्हणून आपण म्हणतोय राघवचं बॅलन्स आहे, राघव अकाउंटमध्ये डेबिट बॅलन्स आहे, आणि म्हणून तो डेटर आहे. डेबिट बॅलन्स आहे म्हणून तो डेटर आहे. तर पर्सनल अकाउंटमध्ये आपण ॲनालाइज काय करणार, जेव्हा डेबिट बॅलन्स असतं तेव्हा तो डेटर असतो, आता हे जर क्रेडिट बॅलन्स असतं तर आपण त्याला क्रेडिटर म्हटलं असतं. निल बॅलन्स पण असू शकतं, जेवढे आले
भरायचे होते तेवढे त्यांनी भरले, तर आता त्याचं काही बॅलन्स नाही आहे, तर मग निल अकाउंट. मग तेव्हा तो डेटर पण नसणार आणि क्रेडिटर पण नसणार. ओके, तर अजून एक आपण एक्झाम्पल बघूया. हे झालं डेबिट बॅलन्सचं एक्झाम्पल. आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल घेणार आहोत क्रेडिट बॅलन्सचं. तर आता आपण पर्सनल अकाउंटमध्ये क्रेडिट बॅलन्सचं एक्झाम्पल बघूया. जेव्हा क्रेडिटची टोटल डेबिट टोटलपेक्षा जास्त असते तेव्हा त्या अकाउंटची क्रेडिट बॅलन्स असते. तर एक इलस्ट्रेशन 9 आहे टेक्स्टबुकमधलं, ते बघूया. आपल्याला ह्या जे जर्नल एंट्रीज पास करायचे आहेत आणि अनुपमचं अकाउंट ओपन करायचं आहे. तर एंट्रीज पास करूया January 2019. एक तारखेला पहिली एंट्री, बॉट गुड्स फ्रॉम अनुपम, म्हणजे परचेस अकाउंट व्हॉट कम्स इन या रूलप्रमाणे आपण त्याला डेबिट करणार. आणि अनुपम इज गिवर ऑफ बेनिफिट, त्याच्याकडून गुड्स परचेस केले ना आपण, तर त्याला आपण क्रेडिट द गिवर या रूलप्रमाणे क्रेडिट करणार. मग आपली एंट्री होणार परचेस अकाउंट डेबिट 8000 टू अनुपम अकाउंट 8000 बीइंग गुड्स बॉट फ्रॉम अनुपम. ओके, मग आपण अनुपमचा अकाउंट ओपन करूया. अनुपम अकाउंट, आणि आपल्याला आता पोस्टिंग करायचंय अनुपम अकाउंटला क्रेडिट करायचं आहे January 1, 2019. आता क्रेडिट करताना आपण इथे बाय लिहिणार आणि बाय कुठल्या अकाउंटला, परचेस अकाउंटला डेबिट केलं ना, तर परचेस अकाउंट बाय परचेस अकाउंट 8000. नेक्स्ट एंट्री, गुड्स रिटर्न्ड टू अनुपम. आता जेव्हा गुड्स बाय केले तेव्हा परचेस केलं आणि गुड्स रिटर्नची तेच गुड्स आता आपण थोडेसे रिटर्न केले, तर हीच एंट्री रिव्हर्स होणार. फक्त परचेस अकाउंटच्या ऐवजी परचेस रिटर्न अकाउंटला आपण क्रेडिट करणार. ओके, मग आपली एंट्री कशी येणार, अनुपम अकाउंट डेबिट, कारण की ही इज द रिसिवर ऑफ बेनिफिट, किती 700 टू परचेस रिटर्न अकाउंट. गुड्स बाहेर चाललंय व्हॉट गोज आउट रूल प्रमाणे. Being goods returned to Anupam. मग आता आपण पोस्टिंग करताना अनुपमला डेबिट करणार आहोत डेबिट साईडला 700 rupees 10 तारीख 2019. अनुपमच्या डेबिट साईडला 2019 January तारीख काय होती 10 तारीख 700 rupees टू परचेस रिटर्न ना, टू परचेस रिटर्न अकाउंट अमाउंट आहे 700 टू परचेस रिटर्न 700. ओके, आणि फायनल एंट्री, शेवटची एंट्री 20 तारखेची, कॅश पेड टू अनुपम, जे आपण अनुपमला पेमेंट केलेली आहे. कॅश काय होते व्हॉट गोज आउट रूल प्रमाणे आपण क्रेडिट करणार आणि अनुपम इज रिसिवर ऑफ बेनिफिट आणि म्हणून आपण त्याला डेबिट करणार. मग अनुपम अकाउंट डेबिट अमाऊंट आहे 7000 टू कॅश 7000 बीइंग कॅश पेड टू अनुपम. आता आपण ह्याची पोस्टिंग करायची, तर अनुपमला आपण डेबिट करणार आहोत टू कॅश, याने 20 तारखेला 7000 अमाऊंट. ओके, अनुपमला डेबिट करणार आहोत 20 तारखेला टू कॅश, अमाऊंट आहे 7000. ओके, मग आता आपण ॲज अ जर्नलचं टोटल किती येणार, मग आपली 8000 7000 15000 15700 15700 15700, आणि हे झाली टोटल. हे झालं आपलं जर्नल कम्प्लीट. आणि लेजरमध्ये आता आपण करणार बॅलन्सिंग. तर ही साईड आहे 8000 आणि ही
साइड आहे 7700, हायर साइड काय क्रेडिट साइड आहे, मग आपण जी टोटल करणार, मग आपण टोटलमध्ये 8000 लिहिणार. आणि ज्या साईडला अमाऊंट कमी आहे, डिफरन्स किती आहे, 8000 मायनस 7700, 300 ना, मग ती डिफरन्स आपण इथे कमी पडते ना, ह्या साईडला इथे लिहिणार. आणि ॲज ऑन लास्ट डेट, ज्यांच्या महिन्याचा शेवटचा दिवस कुठला, 31st, 31st ला आपण लिहिणार टू बॅलन्स क्लोज डाऊन, टू बॅलन्स क्लोज डाऊन. मग ही आपली बॅलन्सिंग फिगर झाली बरोबर. आणि मग ही फिगर आपण इथे ब्रॉड डाऊन करणार, नेक्स्ट डेला, नेक्स्ट मंथला आपण ब्रॉड डाऊन करणार. नेक्स्ट काय, ज्यानंतर फेब्रुवारी 1 आपण लिहिणार बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. तर इथे आपण म्हणणार, ही क्रेडिट साईडची हेवी असल्यामुळे आपण म्हणणार अनुपम क्रेडिटर आहे, अनुपमच्या अकाउंटला क्रेडिट बॅलन्स आहे आणि अनुपम क्रेडिटर आहे. ओके, आता आपण पुढचं इलस्ट्रेशन बघूया, ज्याच्यामध्ये आपल्याला दोन लेजर क्रिएट करायचे, दोन अकाउंट्स क्रिएट करायचे वेगवेगळ्या बुक्समध्ये. आभा आणि नभा ह्यांच्यामध्ये ट्रान्झॅक्शन्स होत आहेत परचेस सेल्सचे, तर आभाच्या बुक्समध्ये नभाचं आणि नभाच्या बुक्समध्ये आभाचं, असं एकमेकांच्या बुक्समधलं अकाउंट आपल्याला लेजर बनवायचं आहे. तर आपण आधी आभास अकाउंट इन नभा, नभाज अकाउंट इन आभा असे आपण लेजर ओपन करूया. इन द बुक्स ऑफ नभा आभाज अकाउंट, आणि दुसरा अकाउंट आपण ओपन करूया इन द बुक्स ऑफ आभा नभाज अकाउंट. ओके, मग आता आपल्याला जेव्हा ट्रान्झॅक्शन्स करू तेव्हा दोन्ही अकाउंटमध्ये इफेक्ट द्यायचा आहे. तर एंट्री आहे आपली सप्टेंबर 19 ची, 1 तारखेला काय, 1 तारखेला हे ट्रान्झॅक्शन नाही, हे आत्ताची सिच्युएशन सांगते. आभा ओड टू नभा, ओड टू म्हणजे इज पेएबल टू, इज पेएबल टू म्हणजे काय, ओड टू म्हणजे देणं आहे. तर माझं मराठी स्पेलिंग बघा तुम्ही, मला येत नाही बरोबर. आभा ओड टू नभा 22,000 बॅलन्स आहे. आपल्याला तारीख आहे सप्टेंबर 2019, सप्टेंबर 1 आभा ओ टू नभा ना, मग आभाचं डेबिट बॅलन्स असणार, मग इथे आपण लिहिलं टू बॅलन्स ब्रॉड डाऊन, किती 22,000. म्हणजे काय, आभा जेव्हा नभाला देणं आहे तर आभासाठी नभा क्रेडिटर आहे बरोबर ना, शी इज गिवर ऑफ बेनिफिट, तिने आधी काहीतरी दिलं आहे तर आता मला तिला माघारी द्यायचं आहे. आणि नभाकडून पैसे येणं आहेत म्हणजे शी इज रिसिवर ऑफ बेनिफिट, तिला काहीतरी आधी मिळालं आहे तर आता तिला शी इज रिसिवर ऑफ बेनिफिट म्हणून डेबिट बॅलन्स तिचा आहे आणि तिला आता आपल्याला पे करायचं आहे असं. म्हणून हे डेबिट बॅलन्स असणार आणि नभाचं क्रेडिट बॅलन्स असणार. मग आभा नभाच्या बुक्समध्ये, आभाच्या अकाउंटमध्ये आपण काय दाखवणार, आभाचं डेबिट बॅलन्स दाखवणार. आता आपण तेच एंट्री 2019 सप्टेंबर 1 इथे बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 22,000. नभा क्रेडिटर आहे म्हणून तिचं क्रेडिट बॅलन्स आहे. मग आता पुढचं ट्रान्झॅक्शन, नभा रिसिव्ड रुपीज 16,000 ऑन अकाउंट फ्रॉम अभा. तर जे काय रिसिव पेएबल होतं त्याच्यातून नभाला 16,000 मिळाले. मग नभाला पैसे मिळाले, आभाने पैसे दिले, असे आपल्याला एंट्री मारायचे बरोबर. तर आधी 16,000 ची अमाऊंट आहे नभा रिसिव्ड, नभा रिसिव्ड म्हणजे आभा पेड 2019, आभा इज गिवर ऑफ बेनिफिट, तिला क्रेडिट करणार सप्टेंबर, तारीख काय, 3 तारीख. आता कसं पेमेंट केलंय लिहिलं नाहीये, मग आपण बाय डिफॉल्ट कॅश पकडणार बरोबर. नभा
रिसीव्ड म्हटलं की शी इज रिसिव्हर ऑफ बेनिफिट आणि फ्रॉम आभा शी इज गिव्हर ऑफ बेनिफिट म्हणून क्रेडिट करणार. म्हणून आपण आभाला क्रेडिट करतोय, मग इथे करणार बाय कॅश 16,000. तसंच आपण इथे 2019 सप्टेंबर 3 टू कॅश 16,000. मग आता आभा बॉट गुड्स फ्रॉम नभा रुपीज 5,000. मग आभाच्या बुक्समध्ये आणि नभाच्या बुक्समध्ये असं लिहूया, आभाच्या बुक्समध्ये गुड्स बाय केले ना, मग परचेस अकाउंट डेबिट टू नभा अशी एंट्री येणार. नभाच्या बुक्समध्ये हे सेल्स झाले तर आभा अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट अशी एंट्री होणार, बरोबर. तर मग आभा परत इथे आभा इज रिसिव्हर ऑफ बेनिफिट, तिला गुड्स मिळाले म्हणून डेबिट होणार आणि नभा इज गिव्हर ऑफ बेनिफिट म्हणून तिला क्रेडिट इफेक्ट जाणार. तर असं एक्सप्लेनेशन जर तुमचा होल्ड असेल कॉन्सेप्टवरती तर दोन्ही एकदम करायला जाऊ सोपं जाऊ शकतं. पण तुम्हाला कन्फ्युजन होत असेल दोन्ही एकत्र करायला तर आधी एक अकाउंट करा आणि मग दुसरं करा. तर आपण सुरुवात तर दोन्हीनी केली आहे, तर आता समजा इथून पुढे आपल्याला आधी आपण नभाच्या दृष्टीने एंट्रीज पास करूया. इन द बुक्स ऑफ नभा आपण एंट्रीज पास करूया. मग 9 एंट्री आपण नभाच्या बुक्समध्ये काय होणार, आभा अकाउंट डेबिट टू सेल्स. मग आपण आभाला डेबिट करणार 9 टू सेल्स अकाउंट, अमाऊंट काय येणार 5,000. परत आभा पेड टू नभा, म्हणजे नभाच्या दृष्टीने पैसे आले तर आभाला इज गिव्हर ऑफ बेनिफिट आणि पे कसं झालं तर बँकचा रेफरन्स नाही तर आपण कॅशला इफेक्ट देणार. कॅश आले व्हॉट कम्स इन रूल प्रमाणे आपण डेबिट करणार तर आपली एंट्री होणार कॅश टू अभा, बरं. आणि कॅश 6,000 आले पण आपण 5% डिस्काउंट पण दिलं आहे, 5% कॅल्क्युलेशन पण करावं लागणार. मग आपण आभाला क्रेडिट करूया. क्रेडिट आभाला क्रेडिट साईडला तारीख किती आहे 20 ना, 20 बाय कॅश अकाउंट आणि बाय डिस्काउंट अलाउड अकाउंट. डिस्काउंट किती 6,000 वरती 5%. मग आपण इथे 6,000 इंटू 5% 10% 600 आहे, 5% 300 असणार. मग 300 हे आहे तर 6,000 मायनस 300 5,700 ही असणार, बरोबर. तर ही झाली कॅश रिसीटची एंट्री आभा आभाची. परत नभा रिसिव्ड गुड्स रिटर्न्ड बाय आभा, मग इथे आभा इज गिव्हर ऑफ बेनिफिट म्हणून आपण क्रेडिट साईडला इफेक्ट देणार आणि डेबिट काय करणार, गुड्स सेल केलेले रिटर्न करते ना आभा परत आपल्याला नभाला. आपण नभा आहोत आत्ता, तर नभाला गुड्स मिळाले आभाकडून तर सेल्स रिटर्न डेबिट टू आभा, बरोबर. मग आपण आभाला क्रेडिट करणार आहोत बाय किती तारखेला 25 बाय सेल्स रिटर्न. अमाउंट काय 550. आणि शेवटची एंट्री काय, आभा पेड टू
नभा मग इथे आभा इज गिवर ऑफ बेनिफिट म्हणून आपण क्रेडिट करणार आणि पे म्हणजे कॅश आली असं आपण व्हॉट कम्स इन रूलप्रमाणे डेबिट करणार. मग कॅश टू आभा, आभाला क्रेडिट करूया बाय कॅश. डेट आणि अमाऊंट काय 30 1500, 30 आणि 1500. मग असं आपलं झालं आभाच्या म्हणजे नभाच्या बुक्समध्ये आभाचं अकाउंट झालं. मग आता आपण आभाच्या बुक्समध्ये नभाचं अकाउंटिंग करूया. आपण ऑलरेडी बॅलन्स आणि पहिली एंट्री केली होती मगाशी. आता आभाच्या बुक्समध्ये आपण काय करणार, नभाचं अकाउंट ओपन करणार आहोत जे ऑलरेडी आपण ओपन केलं आहे आणि आपण पहिलं अनालिसिस केलं होतं की ते काय आभाच्या बुक्समध्ये नभा क्रेडिटर आहे. बरोबर, क्रेडिटर आहे म्हणून आपण इथे क्रेडिट, आपण इथे नभाच्या अकाउंटमध्ये क्रेडिट बॅलन्स ओपनिंग बॅलन्स दाखवलं होतं. त्यानंतरचं ट्रान्झॅक्शन होतं नभा रिसिव्ह्ड ₹16,000 ऑन अकाउंट फ्रॉम आभा. नभा इज रिसिव्हर ऑफ बेनिफिट म्हणून आपण नभाला डेबिट केलं टू कॅश. बरोबर, एंट्री काय येणार बुक्समध्ये, आभाच्या बुक्समध्ये नभा रिसिव्ह ना, नभा अकाउंट डेबिट टू कॅश. त्याचं पोस्टिंग आपण असं केलं टू कॅश 16,000. आता आपण बघूया पुढची एंट्री, आभा बॉट गुड्स फ्रॉम नभा. आता आभाने परचेस केलं म्हणून आपण इथे परचेस अकाउंट डेबिट टू कुणाकडून केलं, नभाकडून टू नभा. नभा इज क्रेडिटर म्हणून आपण नभाच्या अकाउंटमध्ये क्रेडिट करणार आणि बाय परचेस कशाने तर परचेस केलं म्हणून परचेस अकाउंट. तारीख आणि अमाऊंट काय 9 आणि 5000, 9 आणि 5000. ही झाली 9 तारखेची एंट्री. मग पुढची एंट्री काय, आभा पे टू नभा. आपण नभाला पे केले 6,000 ऑन अकाउंट ऑफ कॅश आणि ऑन अकाउंट 5% कॅश डिस्काउंट पण कॅल्क्युलेट करायचं आहे. तर नभा इज रिसिव्हर ऑफ बेनिफिट म्हणून आपण नभाला डेबिट करणार, इथे डेबिट करणार आणि कॅश बाहेर चालली आहे म्हणून आपण कॅशला क्रेडिट करणार व्हॉट गोज आउट रूलप्रमाणे आणि आपल्याला कॅश डिस्काउंट पण मिळाली आहे तर कॅश डिस्काउंट रिसिव्ह्ड, डिस्काउंट रिसिव्ह्ड अकाउंटला आपण क्रेडिट करणार. क्रेडिट कारण की डिस्काउंट रिसिव्ह्ड हे इन्कम आहे आणि क्रेडिट द इन्कम ह्या रूलप्रमाणे आपण त्याला क्रेडिट करणार. तर आपली एंट्री काय होणार, नभा अकाउंट डेबिट टू कॅश टू डिस्काउंट. आपण नभाला डेबिट करूया टू कॅश अकाउंट टू डिस्काउंट रिसिव्ह अकाउंट आणि आपण हे कॅल्क्युलेट केले होते अमाऊंट ऑलरेडी 5,700 आणि 300. आभाला एवढे मिळाले म्हणजेच नभाने एवढे पे केले असं. कॅश किती होती 5,700 आणि डिस्काउंट होती 300. ओके, आणि मग पुढची एंट्री काय, जे परचेस केलं होतं ते आपण रिटर्न केलं. मग आता परचेस रिटर्नची एंट्रीमध्ये काय, हीच एंट्री रिव्हर्स होणार, नभा टू परचेस रिटर्न. बरोबर, मग आपण नभाला डेबिट करणार टू परचेस रिटर्न. अमाऊंट काय 550. अरे हां, तारीख राहिली ना इथे, तारीख काय 20 आणि 25. बरोबर,
आणि मग लास्ट एंट्री आभा पेड टू नभा, म्हणजे इथे आभा इज गिवर ऑफ बेनिफिट म्हणून क्रेडिट होणार, नभा रिसिवर ऑफ बेनिफिट म्हणून डेबिट होणार, आणि कशाने तर कॅशने, बँकचं काही डिटेल्स नाही. मग आपल्याला आभाच्या बुक्समध्ये एंट्री मारायचं आहे, मग आपण नभा डेबिट टू कॅश, नभा डेबिट टू कॅश अशी एंट्री पास करणार, बरोबर. आपल्याला नभाला डेबिट करायचं आहे अमाऊंट 1500 30 तारखेला, नभाला डेबिट करायचं आहे, नभाला डेबिट करायचं आहे टू कॅश अकाउंट 1500 30 तारखेला. ओके, दोन्ही एकत्र करायला कन्फ्युजन होऊ शकतं, तर दोन्ही सेपरेटली करू शकता आणि नंतर तुम्ही कम्पेअर कराल तर बघा इथे बॅलन्स, इथे हे एकदम रिव्हर्स आहे, म्हणजे इथे क्रेडिट साईडला आहेत ते तुम्हाला एंट्रीज इथे डेबिट साईडला मिळतील, कारण की जे आभाने दिलं ते नभाने घेतलं किंवा जे नभाने दिलं ते आभाने घेतलं, म्हणजे तुम्हाला हे ऑपोजिट दिसणार सगळं टोटल. मग इथे 22,000 बॅलन्स आहे आणि परचेस अकाउंट आहे, इथे 22,000 डेबिट बॅलन्स आहे आणि सेल्स आहे, तसंच कॅश इथे आले इथे गेले, डिस्काउंट रिसीव्ड डिस्काउंट अलाउड, इथे सेल्स सेल्स रिटर्न झालं आहे, इथे परचेस परचेस रिटर्न झालं आहे, तर हे असे दोघांचे अकाउंट्स होणार. आता आपण बॅलन्सिंग करताना पण तेच दिसेल. आता बॅलन्सिंग करूया, आधी आभाचं करूया. 22 आणि 5 27,000 आहे ना, म्हणजे ही बाजू आहे आपली 27,000 आणि इथे काय आहे टोटल, हे 6,000 आहे ना टोटल, 16,000 प्लस 6,000 23,000 प्लस 1 24,050 ही झाली टोटल इकडची 24,050. मग आपली हायेस्ट टोटल काय 27,000 आहे, मग आपण टोटलमध्ये 27,000 लिहिणार आणि जो बॅलेन्स आहे जो डिफरन्स आहे, डिफरन्स कितीचा आहे, 7 - 4,000 3,000, 3,000 मधून अजून 50 रुपये कमी, तर 2,950. मग हे काय असणार, ॲज ऑन लास्ट डेट, सप्टेंबरचं लास्ट डेट 30 तारीखच आहे, मग आपण इथे लिहिणार बाय बॅलेन्स क्लोज डाऊन आणि 1 ऑक्टोबर 1 ला इथे आपण लिहिणार टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 2950. ओके, मग आपले हेच टोटल अमाऊंट त्याच असल्यामुळे आपले टोटल तीच असणार आहे, आता परत टोटल करायची गरज नाही. ही साईड 27,000 आणि ही साईड पण 27,000 आणि बॅलन्सिंग फिगर पण 2950 टू बॅलन्स क्लोज डाऊन शेवटच्या तारखेला. आणि मग नेक्स्ट डेला ऑक्टोबर 1 ला आपण इथे करणार बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, किती अमाऊंट आहे 2950, हीच अमाऊंट आपण इथे ब्रॉड डाऊन करणार. ओके, तर आता इथे आपण काय म्हणतो, ही क्रेडिट बॅलन्स आहे, तर नभा क्रेडिटर आहे आभाची, हिच्यासाठी नभा क्रेडिटर आहे कारण की क्रेडिट बॅलन्स आहे म्हणून, आणि आभा हिच्यासाठी आभा डेबिट बॅलन्स आहे कारण की डेबिट बॅलन्स आहे इथे. तर पर्सनल अकाउंट डेबिट आणि क्रेडिट बॅलन्स असू शकतं आणि अकाउंट दोन्ही सगळे पेमेंट केले असेल तर नील बॅलन्स पण असू शकतं. आता आपण बघूया बॅलन्सिंग ऑफ रिअल अकाउंट. अकाउंट्स विच आर रिलेटेड टू ॲसेट्स अँड प्रॉपर्टीज आर रिअल अकाउंट्स, हे आपण क्लासिफिकेशनमध्ये शिकलोच आहे रिअल अकाउंट काय असतं ते. आणि असे रिअल अकाउंट्स, कॅश अकाउंट, फर्निचर अकाउंट वगैरे, हे नेहमी पॉझिटिव्हच असतात, म्हणजे नेगेटिव्ह कॅश, नेगेटिव्ह फर्निचर किंवा नेगेटिव्ह बिल्डिंग असं नसतंच ना कधी.
हा प्रकार नसतोच, म्हणजे ह्याचं म्हणून ह्या अकाउंटचं बॅलन्स कधी पण डेबिट बॅलन्सच असतं, ह्याचं कधी क्रेडिट बॅलन्स नसतं. तर आता आपण इलस्ट्रेशन 11 बघूया, पास जर्नल एंट्रीज आणि कॅश अकाउंट बनवायचं आहे. तर हे एंट्रीजचं आपण जर्नल एंट्रीज पास करूया. सगळ्यामध्ये कॅश इफेक्ट असणार, आपल्याला कॅश अकाउंट बनवायला सांगितलं आहे. आता मार्च 2019 आहे, 2019 मार्च 6, बॉट गुड्स वॉट कम्स इन प्रमाणे आपण डेबिट करणार आणि कॅश बाहेर चालले म्हणून आपण त्याला क्रेडिट करणार. मग एंट्री काय, परचेस अकाउंट डेबिट 2500 टू कॅश अकाउंट 2500 बीइंग गुड्स परचेस्ड. मग आपण ह्याचं पोस्टिंग कसं करणार, कॅशला आपण कॅश अकाउंटमध्ये कॅशला आपण क्रेडिट करणार आहोत 2500 ने. तर 2019 जॅन होतं ना, नाही मार्च, मार्च 6 तारखेची एंट्री आहे. मार्च 6 आपण इथे कॅश अकाउंट लिहूया, कॅश अकाउंट ला आपण क्रेडिट करतोय. तर परचेस अकाउंटने बाय परचेस अकाउंट 2500. ओके, नेक्स्ट एंट्री रिसीव्ड फ्रॉम सुधीर 3000 सात तारखेला. कॅश आली आहे वॉट कम्स इन प्रमाणे आपण डेबिट करणार आणि कोणी दिले क्रेडिट द गिवर ह्या रूलप्रमाणे सुधीरला क्रेडिट करणार. तर कॅश अकाउंट डेबिट 3000 टू सुधीर अकाउंट 3000 बीइंग कॅश रिसीव्ड. मग आता आपण कॅशला डेबिट करणार आहोत सुधीरमुळे. 2019 मार्च तारीख होती 7 टू सुधीर, अमाउंट होती 3000. ओके, मग नेक्स्ट एंट्री आहे पेड. पेड म्हणलं की व्हॉट गोज आउट रूल प्रमाणे आपण कॅशला क्रेडिट करणार आहोत. टू माधुरी इज अ रिसिवर ऑफ बेनिफिट म्हणून डेबिट करणार. मग एंट्री 10 तारखेची माधुरी अकाउंट डेबिट 2000 टू कॅश अकाउंट 2000 बीइंग पेड टू माधुरी, बीइंग कॅश पेड टू माधुरी. ओके, मग आपण पोस्टिंग करताना कॅशला आता क्रेडिट करणार आहोत माधुरीमुळे. कॅशला क्रेडिट करणार आहोत माधुरीमुळे बाय माधुरी. माधुरी दीक्षित मिळले रस्ते 2000. मग आहे आपलं नेक्स्ट एंट्री कॅश सेल्स. आता ह्याच्यात कॅश सेल्स, सेल्समध्ये गुड्स बाहेर चालल्यात म्हणून आपण क्रेडिट करतो आणि कॅश येत आहेत म्हणून आपण त्याला व्हॉट कम्स इन रूलप्रमाणे डेबिट करतो. 12 तारखेला एंट्री काय, कॅश अकाउंट डेबिट 7000 टू सेल्स अकाउंट 7000 बीइंग गुड्स सोल्ड ऑन कॅश. ओके, मग आता कॅशला आपण डेबिट करणार आहोत सेल्समुळे 12 तारखेला. कॅशला डेबिट करणार आहोत 12 तारखेला टू सेल्स. ओके, आणि मग फायनल एंट्री पेड रेंट. पे करतोय म्हणजे व्हॉट गोज आउट प्रमाणे कॅशला क्रेडिट करणार आणि रेंट इज एक्सपेन्स, एक्सपेन्सला आपण डेबिट करतो म्हणून रेंटला डेबिट करणार. आपली एंट्री झाली रेंट अकाउंट डेबिट 3500 टू कॅश अकाउंट 3500 बीइंग रेंट पेड. ओके, मग आता आपण कॅशला काय करणार आहोत, क्रेडिट करणार आहोत रेंटमुळे 20 तारखेला. कॅशला क्रेडिट करणार आहोत 20 तारखेला बाय रेंट. अमाऊंट काय 3500. ओके, मग आता आपण जर्नलची टोटल करूया. 2500, 5500, 7500, 14500, 15000 आणि
18,000. आणि आता आपण इथे बॅलन्सिंग करूया. आता बॅलन्सिंग करायच्या आधी आपण एक गोष्ट मिस केली आहे सुरुवातीची. कॅश बॅलन्स 10,000 होती 1 मार्चला. कॅश बॅलन्स 10,000 होती, मग त्याची एंट्री नाही येणार. पण इथे आपल्याला 1 तारखेला इथे टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 10,000 रुपीज असे इथे आपल्याला आधी सुधीरच्या आधी ही एंट्री पोस्ट करायची होती बॅलन्स ब्रॉड डाऊनची. तर मग आता आपण बॅलन्सिंग करूया. मग ह्याची टोटल येणार 10 + 10 = 20,000. आणि इथे टोटल येणार 2 4 7 8 8,000 बरोबर. मग आपण टोटल काय घेणार 20,000 घेणार 20,000. आणि 20,000 आणि 8,000 मध्ये जो डिफरन्स आहे तो 12,000 ही आपली बॅलन्सिंग फिगर आहे बरोबर. मग ही आपण ॲज ऑन 31 मार्च बाय बॅलन्स क्लोज डाऊन अशी आपण बुक्स क्लोज करणार. आणि नेक्स्ट डेला आपण एप्रिल 1ला 2 बॅलन्स ब्रॉट डाऊन 12,000 अशी असणार आपली बॅलन्सिंग फिगर. म्हणजे काय, आपल्याला कॅश किंवा रिअल अकाउंटमध्ये कॅश फर्निचर बिल्डिंग वगैरे हे जे असतात ह्याचं नेहमी आपण डेबिट व्हॉट कम्स इन रूलप्रमाणे डेबिट करतो आणि ह्याचं नेहमी डेबिट बॅलन्सच राहतं. ह्याचं कधी क्रेडिट बॅलन्स राहणार नाही. नेगेटिव्ह बॅलन्स नेगेटिव्ह कॅश असा प्रकार नसतो. तर त्याचं कधी क्रेडिट बॅलन्स राहणार नाही, नेहमी डेबिट बॅलन्सच असणार. रिअल अकाउंट्स विल ऑलवेज हॅव डेबिट बॅलन्स. ओके. आता आपण नॉमिनल अकाउंटचं बॅलन्सिंग कसं करायचं असतं ते बघूया. नॉमिनल अकाउंट मीन्स द अकाउंट्स विच आर रिलेटेड टू एक्सपेन्स लॉसेस इन्कम अँड गेन. एक्सपेन्स लॉसेसला आपण नेहमी डेबिट करतो आणि इन्कम गेनला आपण नेहमी क्रेडिट करतो आणि म्हणून त्यांचे बॅलन्सेस पण डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स रिस्पेक्टिवली असतात. तर त्यांनी काय लिहिलं, दिस अकाउंट मे हॅव डेबिट बॅलन्स ऑर क्रेडिट बॅलन्स, दोन्ही शक्य आहे नॉमिनल अकाउंटमध्ये. एक्सपेन्सेसला डेबिट आणि इन्कमला क्रेडिट बॅलन्स. ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर द बॅलन्सेस ऑफ ऑल नॉमिनल अकाउंट्स आर ट्रान्सफर्ड टू ट्रेडिंग अकाउंट ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे वर्ष संपला, अकाउंटिंग इयर संपलं की आपले बुक्स आपण क्लोज करतो आणि तेव्हा मग जी काय टोटल होते इन्कम एक्सपेन्सेसची ती आपण ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतो. ती आपण पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड करत नाही. म्हणजे नॉट फ्रॉम मार्च टू एप्रिल, म्हणजे बिटवीन एप्रिल टू मार्च, एप्रिल टू मे टू जून हे आपण कॅरी फॉरवर्ड करतो ते ठीक आहे. पण इयर एंड टू इयर एंड पुढच्या वर्षी आपण कॅरी फॉरवर्ड नाही करत. म्हणजे आता मार्च 2022 संपला तर एप्रिलपासून नवीन नॉमिनल अकाउंट ओपन होणार, कारण की आपण दरवर्षीचं प्रॉफिट वेगळं कॅल्क्युलेट करतो बरोबर. म्हणून आपण इयर एंड झालं की ट्रान्सफर करतो आणि म्हणून ती बॅलन्स आपण पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड करत नाही. तर आपण एक एक्झाम्पल बघूया. सॅलरीज अकाउंटचं आपल्याला अकाउंट ओपन करायचं. इथे दिसतात सॅलरी सगळ्या अकाउंटमध्ये. एक्झाममध्ये एक क्लिअर कट क्वेश्चनमध्ये लिहिलं असणार काय ओपन करायचं आहे. जेवढं विचारलंय तेवढंच ओपन करायचं, एक्स्ट्रा काही करायचं नाही. अच्छा, तर आपल्याला 2019ला सॅलरीचं डेबिट बॅलन्स आहे. सॅलरीज हे एक्सपेन्स आहे आणि एक्सपेन्सला आपण नेहमी डेबिट करतो म्हणून त्याचा डेबिट बॅलन्स आहे. तर 2019 February 1 2 बॅलन्स ब्रॉट डाऊन 30,000. ओके. आणि मग एंट्री आहे 5 तारखेची पेड सॅलरीज बाय चेक ₹5,000. म्हणजे काय, ह्याची एंट्री कशी येणार, बाय चेक ना, म्हणजे हा बँकला इफेक्ट जाणार व्हॉट क्रेडिट द गिव्हर रूल प्रमाणे. म्हणजे ह्याची एंट्री सॅलरीजला आपण डेबिट करणार,
सॅलरीजला डेबिट टू बँक अशी एंट्री येणार, बरोबर. मग सॅलरीजला डेबिट करणार 5 तारखेला टू बँक अकाउंट 5,000. मग परत मार्च 5 ला पेड सॅलरीज ₹3,000. मग फेब्रुवारीचे एंट्री संपले तर मग आपण ह्याला काय करणार, क्लोज करू 35,000 28 Feb 2019 बाय बॅलन्स क्लोज डाऊन 35,000. मग आपण परत मार्च 1 ला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 35,000 आणि ही 5 तारखेची एंट्री. परत तीच एंट्री येणार पेड सॅलरीज, पण आता इथे चेकचा रेफरन्स नाही तर इथे आपण सॅलरी टू कॅश असं येणार ना ह्याचं. मग इथे आपण सॅलरीज अकाउंट डेबिट टू कॅश 3,000. मग परत मार्च एंडिंगला आपण क्लोज करणार 31 मार्च बाय बॅलन्स क्लोज डाऊन असं करणार का? नाही. हा मार्च एंडिंग आहे त्यामुळे ही टोटल 38,000 आणि इथे आपण बाय प्रॉफिट और लॉस अकाउंट ओके हे इम्पॉर्टंट आहे. हे आपण ट्रान्सफर पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड करत नाही, म्हणजे हे परत 1 एप्रिलला नवीन सुरू होणार नवीन बॅलन्स. इथे ब्रॉड फॉरवर्ड काही होणार नाही, इथे काही ब्रॉड फॉरवर्ड होणार नाही ओके. कारण की हा न्यू इयर सुरू होणार त्याप्रमाणे आपण नवीन नॉमिनल अकाउंट्स ओपन करणार. तर ह्या व्हिडिओला समराईज करायचं म्हटलं तर लेजर बॅलन्सिंगमध्ये जेव्हा डेबिट टोटल्स क्रेडिट टोटल्सपेक्षा जास्त असतात तेव्हा आपण त्याला डेबिट बॅलन्स बोलतो, आणि जेव्हा क्रेडिट टोटल्स डेबिट टोटल्सपेक्षा जास्त असतात तेव्हा त्याला आपण क्रेडिट बॅलन्स बोलतो. रिअल अकाउंट्समध्ये नेहमी तुम्हाला डेबिट बॅलन्सच दिसेल आणि ते बॅलन्सेस आपण कॅरी फॉरवर्ड करतो. पर्सनल अकाउंटमध्ये डेबिट बॅलन्स असू शकतात, क्रेडिट बॅलन्स असू शकतं किंवा निल बॅलन्स पण असू शकतं. डेबिट बॅलन्स असेल तर त्याला आपण डेटर म्हणतो, क्रेडिट बॅलन्स असेल तर त्याला आपण क्रेडिटर म्हणतो, आणि हे पण बॅलन्सेस पुढे जाऊन पुढच्या महिन्यात पुढच्या वर्षात कॅरी फॉरवर्ड होतं. आणि आहे आपलं नॉमिनल अकाउंटमध्ये इन्कम आणि एक्सपेन्सेस आणि लॉसेसचं आपल्याला नेहमी डेबिट बॅलन्सेस मिळतात, इन्कम आणि गेन्सचे आपल्याला नेहमी क्रेडिट बॅलन्सेस मिळतात अकाउंट्समध्ये, आणि बॅलन्स इयर एंडला अकाउंटिंग इयर एंडला हे बॅलन्सेस सगळे ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जातात. म्हणजे काय तर पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये हे बॅलन्सेस कॅरी फॉरवर्ड केले जात नाही. म्हणजे एप्रिलचं बॅलन्स मेमध्ये कॅरी फॉरवर्ड होऊ शकतं, मेचं जून, जूनचं जुलै, पण मार्चचं बॅलन्स एप्रिलमध्ये कॅरी फॉरवर्ड होत नाही. ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतो, कारण की आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंट्स बुक्स क्लोज करून फायनान्शियल स्टेटमेंट्स बनवायचे असतात. तर ही झाली समरी ह्या व्हिडिओची. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. समरी नोट्स आणि अपडेट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळतील, आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा मित्रांबरोबर आणि सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा पुढचे नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.